ठाणे येथे राहत असलेले पुजारी कुटुंब करोनाबाधित झाले, परंतु सुदैवाने त्यांची 11 महिन्याची प्रियांशा ही मुलगी मात्र करोना निगेटिव्ह निष्पन्न झाली. तिचा सांभाळ शिवसेनेचे बाळ मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दीनाताई मुदलियार या करत असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टिपटॉप प्लाझा येथे जाऊन या चिमुरडीची भेट घेऊन तिची अस्थेने विचारपूस केली. तिला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ नये या दृष्टीने तिचे पालन व्यवस्थेमध्ये चालू आहे का याची खात्री जमा केली. तसेच खेळणी, लागत असलेली औषधे अशा वस्तू कुठल्याही परिस्थितीत कमी पडू न देण्याचे निर्देश दिले. पुजारी परिवार ठाण्यामध्ये राहतो. त्याची ही प्रियांशी छोटी बच्ची आहे, मला वाटतं 1 वर्ष पण तिला झालेलं नाही. आणि हिचे आई वडील आणि आजी आजोबा चारही लोक पॉझिटिव्ह, कोविड पॉझिटिव्ह त्यांचा रिपोर्ट आलाय. आई वडील ठाण्यातल्या होरायझन हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहे आणि चारही पॉझिटिव्ह असताना हे बच्चू निगेटिव्ह आलेले आहे. त्यामुळे आता आई वडील आजी आजोबा सगळे हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि मग जेव्हा ही माहिती मला समजली त्यावेळेस या बच्चूला त्याचा सांभाळ करण्याची जी काही परिस्थिती उद्भवली त्यामध्ये मी आमच्या कार्यकर्ता बाळा मुदलियारची मिसेस रीना मुदलियार हिला सांगितल्यानंतर तिने ताबडतोब हिने अगदी लगेच बाबा त्या बच्चूला आपण सांभाळ द्या असं सांगितलं. आणि मला वाटतं किती दिवस झाले, 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे. या प्रियांशी या बच्चूला रीना अगदी आपल्या स्वतःच्या मुलासारखं सांभाळ करते आणि ही प्रियांशी पण तिच्याकडे व्यवस्थित राहते, खुश आहे. तर अशा आजाराला आपल्याकडनं महापालिका स्तरावरती अनेक उपाययोजना करतात, परंतु काही ठिकाणी असे रोग वाढत आहे का? आव्हान कराल तुम्ही अशा लोकांपासून की लहान मुलंही तुमच्या घरात आलात का? आव्हान नाही, आता राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सातत्याने वेळोवेळी निर्णय घेत आहेत.